मुंबईमधील बालासोरमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 सुमारास 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला. हा अपघात सायंकाळी 6:50 ते 7:10 दरम्यान झाला. या अपघातात इतर 2 गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघाताच्या वेळी 2 वेगवेगळ्या एक्सप्रेस या स्टेशनवरून 2 वेगवेगळ्या दिशेने जाणार होत्या. लूप लाईनवर या गाड्या आल्या आणि कोरोमंडल एक्सप्रेस शालिमार स्थानकावरून हावडा दिशेहून चेन्नईला जाण्यासाठी येत होती. ट्रेनला हिरवा सिग्नलही देण्यात आला होता. सर्व एकदम सेट केलं गेलं होतं. हिरवा सिग्नल ठेवला गेलेला आहे. ट्रेन सुरूच ठेवल्या गेली होती. ग्रीन सिग्नलमुळे चालकाने आपल्या ठरलेल्या वेगाने म्हणजेच 128 किलोमीटरच्या वेगाने ट्रेन चालकाने पुढे चालवली. समोरूनही यशवंत एक्सप्रेस ताशी 126 वेगाने येत होती. दोन्ही ट्रेनला हिरवा सिग्नल मिळाला होता त्यामुळे त्यांनी ट्रेन थांबवली नाही. यावेळी कोरोमंडल एक्सप्रेस समोर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली आणि ती पटरीच्या खाली गेली. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या यशवंतपूर एक्सप्रेसची कोरोमंडल एक्सप्रेसला धडक बसली आणि यशवंतपूर एक्सप्रेस देखील पटरीवरून खाली गेली आणि हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की रुळावरून घसरल्यानंतर पहिला डब्बा हवेत उंच उडाला. त्याचा एक कोच त्याच्या छतावर जाऊन पडला. तर 2 ट्रेनचे एकूण 17 डब्बे दुर्घटनास्थळी दिसेनासे झाले. या अपघातामुळे आजूबाजूला मोठा गोंधळही निर्माण झाला आणि आजूबाजूचे लोकही मदतीला धावून आले. या दुर्घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून त्यात कोरोमंडल एक्सप्रेस ही मालगाडी थांबलेल्या ट्रॅकवर कशी गेली, ही तांत्रिक चूक आहे की मानवी चूक असं विचारलं जात आहे. एकाच ठिकाणी 3 ट्रेनची 2 धडक झाली. अनेकांनी यामध्ये सिग्नल बिघडल्याची शक्यताही व्यक्त केली. एका पाठोपाठ कशी दुर्घटना घडली असा प्रश्न विचारला जातोय. ही तांत्रिक चूक की मानवी चूक असं विचारलं जात आहे. प्राथमिक तपासानंतर आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार हा अपघात सिग्नलिंगमधल्या तांत्रिक बिघाडामुळे झालाय आणि अजूनही तपास सुरूच आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची मदत जाहीर झाली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 मदत मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना 2 लाख तर जखमी व्यक्तींना 50,000 असेच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मराठवाडा साथीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.